बातमी झी मीडियाच्या इम्पॅक्टची. पनवेलमध्ये राहणाऱ्या ऐश्वर्या शिटी या विद्यार्थिनीची थायलंडमधल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली होती, पण आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे तिला या स्पर्धेला मुकावं लागणार होतं. पण या संदर्भात झी24 असं वृत्त दाखवल्यानंतर ऐश्वर्याच्या मदतीला अनेक हात धावून आले, त्यामुळे आता ती स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे. वर्षभरापासून ऐश्वर्या उरण इथल्या प्रशांत पाटील यांच्याकडे मार्गदर्शन घेते. थायलंडमधील स्पर्धेत ऐश्वर्या उत्तम यश मिळवेल असा विश्वास त्यांना वाटतोय. चोवीस तासची न्यूज पाहून आमचे स्थानिक कार्यकर्ते श्रीयुत बाळारामजी पाटील यांनी मला मदतीचा हात दिला, यासाठी मनपूर्वक त्यांचे आभार आणि झी24 तासचे आभार. स्थानिक आमदार खासदार यांनी मला मदतीचा हात देऊ शकले नाहीत याबद्दल मला खरंच खेद वाटतो, परंतु झी24 तासचे बातमी बघून जी मला मदतीचा हात भेटला आहे त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. कळंबोलीतील रहिवासी असलेली ऐश्वर्या जालिंदर शेट्टे ही मुलगी थायलंडला मॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी आज जाते आणि तिला या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मी आणि माझे सहकारी या ठिकाणी कळंबोलीतील आलेलो आहोत. भविष्याच्या काळामध्ये तिच्या क्रीडा गुणवत्तेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं तिला लागणारं सारं सहकार्य या विभागातील क्रीडाप्रेमी नागरिकांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणानं करणार आहोत. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.